नमस्कार मी मनीषा नाहार एच एच सी पी हायस्कूल फॉर गर्ल्स हुजूरपागा लक्ष्मी रोड पुणे तीस येथे गेली चौदा वर्ष विज्ञान हा विषय शिकवत आहे आयसरमधील सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरद्वारे विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय अधिक सोप्या पद्धतीने समजावेत म्हणून विविध कृतींची ओळख करून दिली जाते या कृतींचे सादरीकरण विद्यार्थ्यांसमोर केल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना अगदी सहजपणे समजतात याच्याच आधारे पी एम सी शाळा क्रमांक एकशे बावन्न बी कैलासवासी बाबूराव शेटजी गेणूजी बालावाडकर प्राथमिक विद्या मंदिर येथील शिक्षक गणेश कदम यांनी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता ग्रहण हा विषय पटकन आणि सहज समजावा म्हणून एका कृतीयुक्त पाठाची निर्मिती केली आज मी त्यांचाच अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे पहिल्यांदा विद्यार्थ्यांची सूर्य सूर्यमालेतील ग्रह चंद्र यांची उजळणी घेतली सुरुवातीला काय शिकवणार याचा अंदाज येण्यासाठी आपण एक कृती करू शकतो या कृतीसाठी लागणारे साहित्य म्हणजे एक टॉर्च चेंडू आणि काडी चेंडूला छिद्र पाडा आणि त्याच्यामध्ये काडी घट्ट बसवा नंतर चेंडू टॉर्च समोर आणा चेंडू आणि टॉर्च यांच्यातलं अंतर कमी जास्त करून भिंतीवर पडणाऱ्या सावलीचं निरीक्षण विद्यार्थ्यांना करायला सांगा याच्याच आधारे तुम्ही विद्यार्थ्यांना प्रछाया आणि उपछाया याची पण ओळख करून देऊ शकता या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली ग्रहणाची प्रक्रिया व्यवस्थित समजण्यासाठी विद्यार्थ्यांना चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील परस्पर संबंध नीट माहिती असणे आवश्यक आहे यासाठी आपण पुढील कृती करू शकतो त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे तीन वेगवेगळ्या आकाराचे चेंडू अल्युमिनियमचे वर्तुळ आणि तार इथे दाखवल्याप्रमाणे वर्तुळाला तारांचे तुकडे जोडा आणि त्याला चेंडू जोडून घ्या हे सूर्य पृथ्वी आणि चंद्र दर्शवतात इथे चेंडूंची स्थिती फिरवून ग्रहांची स्थिती स्पष्ट करता येईल या कृतीमुळे विद्यार्थ्यांना सूर्य चंद्र पृथ्वी यांचे एकमेकांमधील अंतर व त्यामुळे त्यांचे आढळणारे आकार यांची तुलना करणे सोपे झाले यानंतर विद्यार्थ्यांना विचारले की फुटबॉल आणि टेनिसचा बॉल, सा बॉल हे सारख्या आकाराचे केव्हा बरं दिसतात आणि मग त्यामुळं त्यांना ग्रहणाची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली आतापर्यंत केलेल्या कृतींमुळे विद्यार्थ्यांना ग्रहण म्हणजे काय हे समजले चंद्रग्रहण सूर्यग्रहण म्हणजे काय हे समजण्यासाठी विद्यार्थ्यांचे गट केले त्यांना कृती साहित्याचे वाटप केले सूर्य म्हणून टेबल लॅम्पचा वापर केला तर चंद्र व पृथ्वी म्हणून चेंडूंचा वापर केला येथे तुम्ही स्वतः पृथ्वी म्हणून उभे राहू शकता आता पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये एका सरळ रेषेत ठेवा आणि चंद्रावर पडलेल्या सावलीचे निरीक्षण करा आता चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये ठेवा जेणेकरून ते एका सरळ रेषेत येतील पृथ्वीवर पडलेल्या सावलीचे निरीक्षण करा या कृतीमुळे सूर्यग्रहण चंद्रग्रहण यातील फरक स्पष्ट झाला ग्रहण ही संकल्पना विद्यार्थ्यांना कितपत समजली हे जाणून घेण्यासाठी त्यांना पुढील काही प्रश्न विचारले चंद्राची सावली संपूर्ण पृथ्वीवर पडली का असे का झाले चंद्रावर पडलेली सावली सगळीकडे समान आहे का चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांमधील फरक काय पण विद्यार्थ्यांचा प्रश्न होता अमावस्या आणि पौर्णिमा तर दर महिन्याला असतात मग ग्रहण का नाही यासाठी छोटे मनी पारदर्शक सीडी आणि काडी घेऊन तुम्ही एक कृती करून दाखवू शकता त्याचे ॲनिमेशन आपण पुढे पाहूयात सीडीच्या छिद्रामध्ये बसेल असा एक मणी घ्या त्याला काडी चिटकवा सीडी तिरपी करून मणी सीडीच्या छिद्रामध्ये घट्ट बसवा हा पृथ्वी म्हणून संबोधला जाईल सीडीची बाहेरील कडा चंद्राची कक्षा दर्शवते त्या कक्षेमध्ये एक छोटा मणी चिटकवा तो चंद्र दर्शवतो टॉर्चच्या प्रकाश झोतामध्ये हे मॉडेल आणा चंद्राची स्थिती फिरवून चंद्राची सावली पृथ्वीवर कधी पडते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर कधी पडते याचे निरीक्षण करा या कृतीमुळे चंद्राची कक्षा काही अंशाने झुकलेली आहे हे समजले या कृतीनंतर सूर्य चंद्र पृथ्वी किती वेळा सरळ रेष्यात येतात असे विद्यार्थ्यांना विचारले यानंतर सत्राच्या शेवटी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण म्हणजे काय याची उजळणी घेतली पिनहोल कॅमेऱ्यामध्ये विविध आकार ठेवले असता भिंतीवर कोणता आकार दिसेल हे विद्यार्थ्यांना रिकाम्या तासिकेस शोधण्यास सांगितले या कृतींमुळे ग्रहणासारखी अवघड संकल्पना शिकवणे जास्त सोपे झाले विद्यार्थ्यांना सुद्धा ग्रहणाची संकल्पना सहज समजली शिवाय विद्यार्थी पुढील भाग शिकण्यास अधिक उत्सुक दिसले ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी वाटत नाही त्यांना सुद्धा विज्ञान विषयात गोडी निर्माण झाली तेव्हा तुम्ही सुद्धा या कृती तुमच्या वर्गात नक्की करून दाखवा व तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा लिखित लेसन प्लॅनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा धन्यवाद